एकनिसपत्री गणेशा हा प्रसाद, हा प्रसाद असा प्रसाद आहे की तो दिवसेंदिवस वाढत जाणारा प्रसाद आहे। हा तात्पुरता प्रसाद नाही तर हा कायमचा प्रसाद आहे, पिढ्यानपिढ्यासाठीचा प्रसाद आहे। गणेशा वृक्ष प्रसाद ही गणपतीचीच संकल्पना आहे। एकनिसपत्री गणेशा आपण प्रत्यक्ष लावायचा आहे आणि तो वाढत ठेवायचा आहे। त्याच्यासाठी हे जे आपण वापरतोय विनोद कदमनी हे काढलेलं आहे, हे इको फ्रेंडली आहे, हे ऊलपासून बनवलेलं आहे आणि हे असंच रोप लावायचं आणि हे आपोआप त्याला खत होणार आहे त्याचं। तर असं हे पहिल्यांदाच सुरू होत आहे। दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सह्याद्री देवराई सामाजिक संस्था यांच्या वतीने हा उपक्रम गुढीपाडव्याच्या निमित्तानं नवीन वर्षाच्या दृष्टीनं सुरू केला आहे। जे रोज अभिषेक करणार आहे त्यांनी हा रोप लावायचं आहे आणि वाढवायचं आहे आणि आपण त्याला क्यू आर कोड देणार आहे। ते क्यू आर कोडनं ते दरवर्षी हळूहळू वाढत जाताना हे वाढणार आणि हे रोप वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या लोकांना दिसणार अशी संकल्पना। आपण देशी वृक्षाचेच आहोत, देशी वृक्ष आपले हे देवाचेच आहेत। म्हणजे तुम्ही बघितलं शंकराच्या आवडीचे पार्वती असेल, गणेश असेल, एकवीसपत्र गणेशा, बेल, शंकर, ही सगळी आपली देशी झाडं आहेत। आपणच इंग्रजांचं राज्य आल्यानंतर काही परदेशी विनाकारण झाडं आणली त्याच्यापासून दूर होऊन गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपण असं वचन देऊया, पण करूया की आपण फक्त देशी वृक्षच लावूया आणि देशी वृक्षच वाढवूया आणि हा आपल्याला मिळालेला प्रसाद आहे गणपती बाप्पाचा, गणेशा वृक्ष प्रसाद। त्यामुळं ज्यांनी यायचं पूजा करायची आणि हे रोप वाढवायचं, सुख शांती आरोग्य समृद्धी हे ह्याच्यातून नक्कीच प्राप्त होईल। कारण कोरोनाच्या बॅकग्राऊंडवरती तुम्हाला लक्षात येईल की जे जे लोक झाडाच्या सान्निध्यात होते त्यांना कोरोनाचा उपद्रव झाला नाही, तर ज्यांनी ज्यांनी आता झाडं लावलीत वाढवलीत त्यांना चांगलं ऑक्सिजन मिळेल, चांगलं अन्न मिळेल आणि चांगली त्यांची आरोग्य राहील, चांगली प्रगती होईल।